सर, वेदांत फॉस्कॉननंतर टाटा एअरबस हा प्रोजेक्ट देखील महाराष्ट्राबाहेर जातोय, विरोधकांकडून टीका केली जाते. विरोधक टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरं काहीच करत नाही आहे. कारण 21 सप्टेंबर 2021 ला ह्याचा MOU सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेला होता. 1 वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय हा कंपनीनं आणि त्या संबंधित यंत्रणेनं घेतलेला होता. तरी देखील मी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं होतं की आम्ही प्रयत्न करू, परंतु 1 वर्षापूर्वीच जो प्रकल्प गुजरातमध्ये जायचा निर्णय झालेला आहे त्याच्यावर आता शिळ्या कडीला उकळी फोडण्यामध्ये काही अर्थ नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 1 वर्षापूर्वी MOU झाल्यानंतर मागच्या सरकारचं एकही पत्र मला माझ्या डिपार्टमेंटमध्ये सापडलं नाही की हा प्रोजेक्ट या ठिकाणी यावा. ही प्राथमिक माहिती मी घेतलेली आहे, प्राथमिक तपासणी मी केलेली आहे, मी नंतर देखील परत तपास करणार आहे कोणी पत्र लिहिलं आहे का. आणि ज्यांनी प्रकल्पासाठी कुठेही प्रयत्न केला नाही, कुठलंही पत्र लिहिलं नाही, कुठेही मागणी केली नाही, सत्तेमध्ये असताना ज्यांनी हा प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि म्हणून जो प्रकल्प 1 वर्षापूर्वीच गेलेला आहे अशा प्रकल्पाबद्दल आता गेला असं सांगून जो काही संभ्रम निर्माण केला जातोय हा योग्य नाही. आणि मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की ठीक आहे, वेदांता असेल किंवा हा प्रकल्प असेल, हे दोन्ही प्रकल्प आमच्या सरकारच्या अगोदर गेलेले आहेत आणि ह्याचे पुरावे देखील आमच्या डिपार्टमेंटकडे आहेत. आणि तरी देखील युवा पिढीला आम्ही कुठे वाऱ्यावर सोडणार नाही, बेरोजगारांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही, हा आमचा प्राधान्यक्रम आहे. आणि म्हणून अनेक वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रामध्ये पुढच्या वर्षी आणला जाईल आणि वेदांता आणि या प्रोजेक्टपेक्षा देखील बेरोजगारी दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील, एवढंच मला उद्योगमंत्री म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. सर, राष्ट्रवादीकडून ज्यावेळेस प्रकल्प जात होता त्याच्या आधी असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे किंवा दावा करण्यात आलेला आहे, तर राष्ट्रवादीला कुठेतरी आधीच माहिती होतं का हा प्रकल्प बाहेर जाणार आहे? मला असं वाटतं की 21 सप्टेंबर 2021 ही जी तारीख आहे ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. आणि म्हणून कुणी कुठं दावा केला आहे, आता कदाचित तिथं हा झालेला MOU जो होता त्याची माहिती घेऊन आताच्या सरकारनं हा प्रकल्प घालवला आहे अशा पद्धतीचा युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल. पण मला असं वाटतं की असे खोटे नाटे रेफरन्सेस देऊन, खोटे नाटे आरोप प्रत्यारोप करून महाराष्ट्रातली युवा पिढी काही विचलित होणार नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील, यांनी महाराष्ट्रासाठी मोठा प्रकल्प देणार असण्याची घोषणा ही ऑलरेडी केलेली आहे. आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की येत्या 5-6 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट नक्की महाराष्ट्रामध्ये आम्ही आणू.